स्वागत आहे वेदांगी कुलकर्णी तुझं. खूप छान दिसतेस तू, आणि म्हणजे मी एक इमॅजिन केलेलं कशी असणारच तू, कारण की यू आर द रॉक स्टार यार. म्हणजे ज्या पद्धतीने तुझी पूर्ण जर्नी ऐकतोय आम्ही. थँक्यू. मला सांग, डोक्यात पहिली ही कल्पना आली कशी तुझ्या? मी काही एक्सपेडिशन्सला गेलेले, आधी मी हिमालयांमध्ये गेलेले 17 वर्षाची असताना, आणि त्याच्यानंतर मी UKला शिफ्ट झाले शिक्षणासाठी. आणि तिकडे मग मला लक्षात आलं की अच्छा ठीक आहे, ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पण असतात. म्हणजे मी युनिव्हर्सिटी अँड बॅकपेक्षा पण मी लांब जाऊ शकते. मग असंच बघत बघत मी अख्खा देश तो सायकलने फिरले. आणि ते जेव्हा मी एकटीने केलं तेव्हा मला खूप चांगले लोक भेटले. आणि तेव्हा लक्षात आलं की अच्छा ठीक आहे, लाईक माझं प्लेसमेंट इयर आहे नेक्स्ट इयर, आणि मला आत्ता करते त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं. आणि मला काही ना काहीतरी जे करीन ते ग्लोबल स्केलचं करायचं होतं. सो तसंच करत मग हे एक्सपेडिशन मी प्लॅन केली. मी विचार केला की ओके फाईन, वर्ल्ड टूर करणार, बाईकवरनं वर्ल्ड रेकॉर्डसाठी जाणार. आणि हां, तो मग डिसिजन घेतला, थोडा रिसर्च केला, आणि मग तो डिसिजन घेतला की अच्छा ठीक आहे हेच करायचं. पहिली सायकल तू कधी घेतली होती आणि ती कितीची होती, आणि कोणी गिफ्ट दिलेली होती की तुझ्या अट्टापाई तू घेतली होती सगळ्यात पहिली, म्हणजे लहानपणापासून? आय थिंक बाबांनीच घेतलेली, आणि त्याच्यावरतीच असे मागे धावत वगैरे यायचे मी चालू, लाईक नीट चालवावी म्हणून. म्हणजे त्यांनीच बाईक शिकवली पहिली गोष्ट. म्हणजे जगभ्रमण करणं हे सगळ्यात मोठं म्हणजे एक रिस्क फॅक्टरसुद्धा असतो. तुला किती भीती वाटली आणि तू कशा पद्धतीने त्याचा पूर्ण प्रोसेस तुझ्या डोक्यात होती? ॲक्च्युली मला हे माहिती होतं की यु नो, ड्रीम्स अलोन डोंट डू एनीथिंग, यू हॅव टू ट्रेन. मग ह्याच्यासाठी खूप प्लॅनिंग, रिसर्च, ट्रेनिंग, हे सगळं युनिव्हर्सिटी आणि मी असं एकत्र काही ना काहीतरी केलं. आणि खूप महिने ट्रेन केल्यानंतर कळलं की डे बाय डे डिस्टन्स जमेल. आणि तो जसं कळलं की अच्छा ठीक आहे आता नीट जमतं आहे, तेव्हा मग झालं की ओके फाईन, आता हा रिअलिस्टिक प्लॅन आहे, जमतं आहे. आणि मला भीती, मी पहिल्यापासून डिसाईड केलेलं जर करायचं आहे काय ते एकटीनेच करायचं आहे. सगळ्यात चांगला अनुभव कोणत्या देशात तुला सगळ्यात जास्त की हा अनुभव खरंच मी आयुष्यभर विसरणार नाही? मी एकदा ना कॅनडाच्या एक खूप नॉर्थ साईडला होते, अल्बर्टा आणि सस्कॅच्युअनची जी नॉर्दर्न साईड आहे तिकडे युजली जास्त सिव्हिलायझेशन नाही आहे. मी त्या साईडला गेलेले आणि तिकडे लक्षात आलं की बेसिकली सगळं बंद बंद बंदच होतं. आणि माझ्याकडे इनफ रिसोर्सेस नव्हते. एक गाडी तिथे फॉर्च्युनेटली पास झाली, हे कुठल्या तरी एक प्रोडक्शन कंपनीबरोबर मी ज्या काम करते त्यांचे कोणीतरी होते, त्यांनी असं पास होत गेला तो मेसेज की एक मुलगी त्या साईडला एकटी गेली आणि तिच्याकडे, तिला माहीत नाही की तिथे रिसोर्सेस नसतात, जास्त मिळणार नाहीत असं. त्यामुळे मग ती गाडी तिथे मग अशी 600 किलोमीटर वगैरे डिटूर करून मला पाणी आणि खायला द्यायला आलेली. सो तो एक इन्सिडेंट होता जो मला नेहमी लक्षात राहील. असा एक कोणता वाईट क्षण की बाबा हा क्षण सगळ्यात वाईट होता आणि हा बॅड पॅच माझ्या आयुष्यातला असणार आहे? स्पेनमध्ये जेव्हा माझ्यावर अटॅक झालेला, जेव्हा आय गॉट मग, आणि ते बऱ्यापैकी ट्रॉमॅटिक होतं. बट इवन वर्स वॉज द फॅक्ट की मी, मला जेव्हा कॉन्कशन झालं त्याच्यानंतर माझा परफॉर्मन्स इतका कमी झाला की जो डिस्टन्स मी 4-5 तासात करायचे त्याला मला 10-12 तास लागत होते. आणि कंटिन्युईंग दॅट डे आफ्टर डे, नोईंग दॅट युअर बॉडी इज नॉट कोपिंग विथ इट बट यू हॅव टू गो. जेव्हा तुझ्यावर अटॅक झाला तेव्हा तुझी सिच्युएशनमध्ये तू पूर्ण खचली होतीस, राईट? तर त्याच्यानंतर तुला सपोर्ट दिला किंवा सपोर्ट दिला त्याचं कोणी नव्हतं, पण तू काय स्वतःची पॉवर परत आणण्यासाठी किंवा स्वतःला पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आणण्यासाठी काय केलंस? माझा एक मित्र फिनिश आहे, हेल्सिंकीला त्याची आई राहते, आणि तो हेल्सिंकीला जवळजवळ पुढचे 10 दिवस असणार होता. आणि त्याने सांगितलं की मला युजली तिथे पोहोचायला 12-14 दिवस लागले असते. आणि त्याने मला सांगितलं की ओके, मी एवढेच दिवस आहे, लाईक 7-10 days इज ऑल आय हॅव. आणि तो तिथेच असणार होता आणि तो मला रोज कॉल करायचा आणि वॉज लाईक वे इज माय फेवरेट ट्रूप, आर यू कमिंग फॉर मी, कम ऑन डू इट, यु नो. तो एकदम मला त्याला, हां, ही वॉज लाईक, त्याला पूर्ण विश्वास होता की मी त्याला भेटायला जाईन, म्हणजे जाईन, मी सगळं असेल नसेल ते सगळं करीन आणि जाईन. ह्याचा त्याला इतका माझ्यावर विश्वास होता की समहाव मेंटली मला एक बूस्ट मिळाला की समबडी इज वेटिंग फॉर मी. ते होतं तो जो बूस्ट होता तो मला त्या मित्राकडनं मिळाला. मला सांग, जेव्हा झाली पूर्ण जर्नी झाली तुझी तेव्हा तुझं फर्स्ट रिॲक्शन आणि पहिला शब्द काय होता? हे कसं झालं? आता पुढे काय तुझं आहे, तुझे पुढचे प्लॅनिंग्स काय आहे?
ॲक्च्युली मी ह्याच्यावर एक पुस्तक लिहिणार आहे, माझा एक बुक डील आहे ह्याच्याबद्दल. ह्याच्यावर एक डॉक्युमेंटरी होणार आहे कनेडियन फिल्म कंपनी अँटल प्रोडक्शन्स त्यांच्याबरोबर. थँक्यू सो मच वेदांगी, खूप बरं वाटलं तुला भेटून आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.